प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. उदय, अनिल देशमुख यांच्या घरी आता ईडीचे कार्यकारी आलेले आहेत, काय अधिक सांगाल? दिवस वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण आज सकाळपासून जे आहे ते अनिल देशमुख यांचा हा मतदारसंघ असलेला काटोल येथील निवासस्थानी जे आहे ते ईडीनं जे आहे ते छापेमार करण्यात दिलेले. सोबतच अनिल देशमुख यांचं मूळ गाव असलेला वडविहिरा यांच्यातल्या मूळ निवासस्थानी सुद्धा जे आहे ते ईडीचे अधिकाऱ्यांनी आज छापामार कारवाई केलेली आहे. म्हणजे अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील दोन घरी जे आहे ते आज ईडीची छापेमार कारवाई होती आणि सकाळपासून जे आहे ती या कारवाईला सुरुवात झालेला. या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं की अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या काही ठिकाणावर जे आहे ते नागपूरमध्ये ईडीने छापेमार कारवाई केली होती आणि त्यावेळी काही डिजिटल पुरावे जे आहेत ते ईडीच्या हाती लागले होते आणि त्याच माहितीच्या आधारे जे आहे ती सगळी कारवाई केलं जात असल्याचं बोललं जातं. कारण आपण काही दिवसांअगोदर पाहिलं होतं की अनिल देशमुख यांची 4 करोड रुपयांची प्रॉपर्टी जी आहे ती ईडीनं अटॅच केली होती. सोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांना सुद्धा जो आहे तो ईडीने समन्स बजावला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या मूळ गावी होत असलेली ही कारवाई नक्कीच अनिल देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीनं परमवीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचा आरोप जो आहे तो अनिल देशमुखांवर केला होता, त्यातील काही पैसा जो आहे तो अनिल देशमुख यांची यांची शिक्षण संस्था असलेल्या साई शिक्षण संस्थेमध्ये जो आहे तो वळता केल्याची कबुली सुद्धा त्यांच्या स्वीय सहायकांनी दिली होती. त्यामुळे आता या 100 कोटीपैकी काही पैसा हा जो आहे तो काटोल किंवा त्यांच्या मूळ गावी काही वळती झालेली आहे का, त्या पैशातून काही संपत्ती खरेदी करण्यात आलेली आहे का, या दृष्टीनं सुद्धा जे आहे ते ईडी तपास करत आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या गेले 25 वर्षापूर्वीचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते सुद्धा तपासणीला जे आहे ते ईडीनं सुरुवात केलेली आहे. त्या संबंधित कागदपत्र सुद्धा जे आहे ते ईडी जप्त करत असून या सगळ्या प्रकरणाची अनिल देशमुख यांची जी निकटवर्ती आहे त्यांच्याकडून सुद्धा जी आहे ती माहिती घेतली जात आहे. मात्र आता या गोष्टीवरून राजकारण तापण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. कारण काटोल येथील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जे आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित व्हायला सुरुवात झालेल्या. कारण ज्या यापूर्वी ज्यावेळी नागपूरमध्ये ईडीची कारवाई झाली होती त्यावेळी सुद्धा अनिल देशमुख यांचे समर्थक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या घराबाहेर येऊन त्यांच्या समर्थनार्थ प्रदर्शन करून केंद्र सरकारचा विरोध नोंदविला होता. त्याच पद्धतीने आता काटोलमध्ये सुद्धा ती स्थिती पाहायला मिळेल का हे सुद्धा दुपारी महत्वाचं ठरेल. कारण काटोलमधूनच अनिल देशमुख जे आहे ते प्रतिनिधित्व करत असतात. गेले 20 ते 25 5 टर्म जे आहेत ते अनिल देशमुख काटोल या मतदारसंघातूनच निवडून येतात. त्यामुळे आता दुपारी जे आहे ते या सगळ्या गोष्टीवरून राजकारण सुद्धा तापण्याची शक्यता आहे. सकाळी सुरू झालेली ईडीची कारवाई नेमक्या किती वेळ चालतं आणि या सगळ्या कारवाईमध्ये ईडीच्या हाती काय लागतं यावर सुद्धा अनिल देशमुख यांचं भविष्य आता अवलंबून असणार आहे. नक्कीच, ईडीच्या या छापेमारीमुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आणखीन काही भागामध्ये छापेमारी होण्याची शक्यता वर्तवली जाते का? नक्कीच, आज सकाळपासून ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या दोन निवासस्थानी ज्या ही छापामार कारवाई झालेली आहे आणि या आधी सुद्धा अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 5 ठिकाणांवर जी आहे ती छापामार कारवाई झाली होती. त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या छापेमार कारवाईतून ईडीच्या हाती काही ना काही लागत आणि त्याच्या भरोश्यावर जे आहे ते ईडी आपल्या कारवाईचं सत्र जे आहे ते विस्तारत आहे. त्यामुळे आज जर या सगळ्या याच्यातून काही पुन्हा हाती लागलं तर नक्कीच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी जी आहे ती छापामार कारवाई होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. यात विशेष हे आहे की ईडीच्या आधी ज्या त्या सीबीआयच्या रेड अनिल देशमुख यांच्या घरावर झाल्या होत्या. त्यामुळे सीबीआय सध्या या प्रकरणात कुठलाही तपास करत आहे असं समोर येत नाही. मात्र ज्या पद्धतीने ईडी ही सगळी कारवाई करतं त्यावरून आता इथून पुढे जर सीबीआयची जर कारवाई झाली तर ती सुद्धा अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर होऊ शकतं. त्यामुळे इथून पुढे या सगळ्या गोष्टींच्या जर ईडीच्या अशाच पद्धतीच्या कारवाई राहिल्या तर नक्कीच अनिल देशमुख यांचे धागेदोरे जे आहेत ते अजून पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निलम उदय, या संदर्भात आम्ही अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरी ईडीची छापेमारी ही सुरू आहे. देशमुख यांच्या काटोल येथील घरी छापासत्र सुरू आहे.